अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात चोरीचे सत्र सुरू झाले आहे। काल मध्यरात्री वाकी रोड चांदेनगर भागात दोन घरांचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी प्रवेश केला। पंढरी पाटील यांच्या घरात जवळपास 35 ग्रॅम सोने आणि काही रोकडवर हात साफ केला आहे। सदर चोरट्यांचा शोध जामनेर पोलीस कसून घेत आहेत। दागिन्यांमध्ये मला तिची जवळ जवळ 25 आणि चेन माझ्या दोन तिने ती नातवाची पाचशे चेन घेतली म्हणजे तीच घ्या। आम्ही सकाळी उठलो समजा 8-9 वाजता, तर रिकाम्या डब्या बाहेर पडलेल्या आढळल्या। असं शंका आली म्हणून दरवाजा पडदा बाजूले केला, तर ते कुलूप कडी तोडलेली होती आणि चोरट्यांनी मध्ये बरंच सामान 35 ग्रॅमचं सोनं जवळपास केला। आणि रोख रक्कम होती का काही? रोख रक्कम ते मुलाला माहिती आहे, तो जळगाव राहतो। अजून काही दिसलं मग आता त्यालाच माहिती ते कपाडाचं, पण मी फोनवर विचारलं त्याला तर म्हणे 35 ग्रॅमपर्यंत। भाऊ सर लसी मला पाहिजे होते तर म्हणून त्या डब्यात दिसल्या, डब्यात दिसल्यावर मला शंका आली। मग मी ते पडदा आहे ना हो सारसा किंचित उघडा होता तो असा होता म्हणून मग मी एकदम असा वारला केला तर डायरेक्ट उघडं दिसलं कपाटपर्यंत ते दार उघडं। म्हटलं याला कळत नाही म्हणजे चोरी झाली। म्हटलं किती चोरी झाली बरं, म्हणजे काय काय केलंय ते? त्याच्यामध्ये किती पोत होती गळ्यातली कानातले, किती ग्रॅम असेल? 20 ग्रॅमची पोत होती, 20 का 22 ग्रॅम। आणि अजून बाकीचं? आणि ते 5.5-6 ग्रॅमपर्यंत कानातले होते। अजून एक छोटी साखळी होती 5 ग्रॅमची छोट्या नाताची माझ्या। अच्छा, आणि काही साखळ्या जोडवे काही दुसऱ्या अजून असेलच तिच्यात होते, मणी बिणी होते तिच्या। हा एकूण 35 ग्रॅम समजा 35 ग्रॅम। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।